नमस्कार, गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण उपवासाच्या भाजणीपासून कुरकुरीत एकदम असे चविष्ट भजी पाहणार आहोत। तर आपण आता रेसिपीला सुरू करूया। इथे एक बटाटा साल काढून घेतलेली आहे आणि तो किसून घ्यायचा आहे। असा तो एक बटाटा किसणीने किसून घ्यायचा आहे। आता हे किसणीने किसून झाल्यावर त्याच्यामध्ये पाणी घालून एकदा ह्याला धुवून घ्यायचं आहे। एकदा धुवून पाणी काढून हे दुसरं पाणी ओतून ठेवलेलं आहे। आता हे भांडं बाजूला ठेवूया। आता एक खलबत्तं घेऊन त्यात चार मिरच्या घालायच्या आहेत आणि अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि आल्याचं 1 इंच तुकडा त्याचे असे तुकडे करून घालायचे आहेत आणि हे बारीक करून घ्यायचं आहे। हे वय असं बारीक करून घ्यायचं आहे। आता हे बटाट्याच्या किसमधलं पाणी काढून घ्यायचं आहे। त्याच्यात आपण मिरची बारीक केलेलं घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे। आता हे घातल्यानंतर ह्याच्यामध्ये ही उपवासाची भाजणी मोठी 2 वाटी काढलेली आहे, त्यातील साधारण 1.5 वाटी आपण भाजणी आत्ता घालणार आहोत। आणखीन थोडी भाजणी घालायची आहे। साधारण 1.5 पावणे 2 वाटी भाजणी घेतलेली आहे। आता यामध्ये एक थोडं पाणी घ्यायचं आहे। ही एकसारखी मळायची आहे आणि त्यात थोडं पाणी घ्यायचं आहे। ह्याच्यात सोडा घालायची काय गरज नाही आहे, तुम्हाला हवा असेल तर एकदम चिमूटभर घालू शकता, पण इथे सोडा घालायची गरज नाही। हे वय असंही भिजवून ठेवायचं आहे। इकडे तेल कढायला ठेवलेलं आहे, तेल कढलेलं आहे। आता यामध्ये आपण भजी सोडूया। भजी तुम्हाला हवे तसे सोडा, मोठे लहान असे हे भजी सोडायचे आहेत। हे भजी चवीलाही एकदम छान लागतात आणि एकदम कुरकुरीतही होतात। आता हे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तेव्हा भाजत आले की हे असे वर तरंगतात, एकदम हलके भजी होतात। तरी चांगले खरपूस भाजून घेऊया। हे खरपूस भाजून झालेले आहेत। आता एका प्लेटमध्ये हे भजी काढायचे आहेत। एका प्लेटमध्ये हे भजी काढून घेऊया। चांगले कुरकुरीत असे भजी तयार होतात। असे सर्व भजी करून घ्यायचे आहेत। आता 4 मिरच्या तळून घेऊया। मिरच्याही तळून झालेल्या आहेत। तर आपले हे भजी एकदम असे कुरकुरीत मस्त असे भजी झालेले आहेत। ते बघा, आतमध्ये तळले गेलेले आहेत। यात सोडा वापरला नाही, बेकिंग पावडर वापरली नाही, इनो वापरला नाही। एकदम छान कुरकुरीत भजी झालेली आहेत। तर तुम्हाला उपवासाचे भजी, उपवासाच्या भाजणीपासून केलेले उपवासाचे भजी कसे वाटले मला कमेंट करून कळवा। माझे चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा। आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मी जो व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।